मंडळी नमस्कार एक काळ असा होता की लालकृष्ण अडवाणी म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे लालकृष्ण अडवाणी भाजपला दोन खासदारांवरून सत्तेपर्यंतचा मार्ग दाखवण्यात अडवाणी यांचा वाटा अतिशय मोलाचा त्यांनी सर्वाधिक काळ भाजपच्या अध्यक्षपदाची धुराही सांभाळली राम मंदिर आंदोलनाच्या माध्यमातून भाजप घरोघरी पोहोचवला आणि ज्या सत्ता आली ना त्यावेळेला मित्र पक्षांची गरज लागली आणि स्वतःची पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा बाजूला ठेवत त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव पुढे केलं ते नेमकं काय का? का आहे लालकृष्ण आडवाणी यांची पार्श्वभूमी हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मंडळी नमस्कार मी मिलिंद भागवत भाजपला पहिल्यांदा सत्ता मिळाली ती लालकृष्ण आडवाणी यांच्याच नेतृत्वात पण आडवाणी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विरोधक त्यांना स्वीकारण्यास थोडेसे चलबिचल करत होते त्यामुळे जर का सरकार स्थापन करायचं असेल सत्तेत जायचं असेल तर आक्रमक भूमिकेला मुरड घालावी लागेल त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तिमत्व असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव अडवाणींनीच पुढे केलं पण एनडीए नावाची मित्र नावाची मित्रपक्षांची मोठ बांधण्यात लालकृष्ण अडवाणी यांचीच भूमिका अतिशय महत्वाची होती मंडळी लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म पाकिस्तानातल्या कराची जवळच्या एका छोट्याशा गावातला फाळणीच्या काही काळ आधी अडवाणी आणि त्यांचे सगळे कुटुंबीय भारतात आले आणि गुजरातमध्ये स्थायिक झाले एकोणीसशे बेचाळीसमध्ये रासव संघाचं काम त्यांनी पाकिस्तानातल्या कराचीतच सुरू केलं होतं कराचीत राहत असतानाच अडवाणी तिथल्या शाखेत जात होते आणि काही काळ कराचीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं पुढे भारतात आल्यानंतर संघाचेच राजस्थानमध्ये ते प्रचारक राहिले एकोणीशे सदुसष्ट मध्ये राजकारणात गेल्यानंतर दिल्लीच्या पालिकेत ते पहिल्यांदा सदस्य झाले पण खासदार होण्यासाठी त्यांना एकोणीशे सत्तर पर्यंत वाट बघावी लागली आडवाणी आणि काटलजी यांची मैत्री जबरदस्त होती दो का जोडा एक आक्रमक तर एक अतिशय मृदू कवी मनाचा आणि ही जोडी भाजपला सत्तेच्या सोपानापर्यंत घेऊन गेली सध्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लालकृष्ण आडवाणी यांचे आणि आडवाणी मोदींचे खंदे समर्थक असं सांगतात की गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर मोदींना गुजरातच्या मंत्रीपदावरून हटवण्यासाठी भाजपमध्ये एक लॉबी सक्रिय होती पण त्यावेळेला लालकृष्ण आडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांची बाजू ठामपणे लावून धरली आणि त्यामुळेच मोदींना त्यावेळेला हटवलं गेलं नाही एवढंच नाही तर अडवाणी यांच्या रथयात्रेची संपूर्ण जबाबदारी नरेंद्र मोदी यांनीच सांभाळली होती रथयात्रेचा सा पहिला टप्पा अतिशय यशस्वी पार पडला दोन हजार नऊमध्ये अडवाणी यांनी आपली पंतप्रधान पदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती पण पक्षासाठी त्यांनी ही इच्छा बाजूला ठेवली आपल्या राजकीय कारकिर्दीत अयोध्या यात्रा जनादेश यात्रा स्वर्ण जयंती रथयात्रा भारत उदय यात्रा भारत सुरक्षा यात्रा जनचेतना यात्रा या माध्यमातून अनेक विषय त्यांनी देशभरात पोचवले आणि देश पिंजूनही काढला दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर अडवाणी आणि अटलजी यांच्या राजकीय युगाचा अस्त झाला असं मानलं जात होतं पण नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतल्या राम मंदिराच्या लोकार्पणानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्या आजपर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा केलेला हा सगळ्यात मोठा गौरव कारण त्यांना जाहीर झालाय भारतरत्न मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा तसंच एखाद्या खास विषयावर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तरी आम्हाला नक्की सांगा आणि हां आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद